मोदींच्या पाहुणीला राष्ट्रवादी दावणीला राष्ट्रवादी छावणीला शिवसेना नेली शिवसेना नेली शिवसेना नेली कुणी केली गद्दारी कुणी केली गद्दारी कुणी केली गद्दारी तुम्ही केली गद्दारी हमारा भ्रष्टाचारी कांग्रेस का रावण जाळायचा आहे गाडायचा नव्हे जाळायचा आहे समस्त शिवसैनिकांचे विठ्ठल असणाऱ्या बाळासाहेबांची ही शिकवण त्यांच्या निधनानंतर इतक्यातच विसरला हेही विसरलात की ह्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत लढण्यात बाळासाहेबांनी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली भाषणातून लेखातून कुंचल्यातून बाळासाहेबांनी या माणसांना कायम विरोधच केला हे सुद्धा विसरलं बाळासाहेबांचे विरोधक असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत संसार थाटणं ही बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी नाही का हीच खरी गद्दारी हीच खरी गद्दारी छगनराव मजलकरी साहेबांना वॉरंट काढी चीड येते आठवणी साहेबांची गिरफ्तारी साहेबांची गिरफ्तारी साहेबांची गिरफ्तारी कुणी केली गद्दारी कुणी केली गद्दारी कुणी केली गद्दारी तुम्ही केली गद्दारी खुर्सी का मोह मुझे नहीं है क्या खुर्सी होती है क्या खुर्सी क्या होती है मुख्यमंत्री पदाच्या मोहाखातर तुम्ही ज्यांच्याशी घरोबा केला ते आपल्या वंदनीय बाळासाहेबांचा जाहीर उल्लेख ती बाळू असा करत होते मातोश्रीला जेल बनवेन अशा वल्गना करत होते एवढंच काय काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना आमच्या बाळासाहेबांनाच अटक करेपर्यंत त्यांची मजल गेली होती अटक तीही आमच्या बाळासाहेबांना तेव्हा तुम्ही फोटो काढण्यात गुंग असाल पण त्या जखमा आम्हा शिवसैनिकांच्या उरात अजूनही भळभळत आहेत ह्या असल्या माणसांसोबत सत्तेसाठी हात मिळवणे नाही ये चलने वाला है तो दुकान बंद कर दूंगा मैं नहीं मेरी शिवसेना के कांग्रेस नहीं होना दूंगा नहीं कभी नहीं और मुझे जब ही मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप दाऊद से मैं हुणे करून घेतले पाहुणे शरम यावी असे जिणे सत्तेसाठी लाचारी सत्तेसाठी लाचारी सत्तेसाठी लाचारी कुणी केली गद्दारी कुणी केली गद्दारी कुणी केली गद्दारी तुम्ही केली गद्दारी अब लोगों के सामने जाके क्या कहें कि अभी हमारे दोस्त हमारे ये वो जिगर दोस्त शरद पवार जी अरे कल तो गालियां दे रहे थे आप अभी एक दोस्त बन गए दाऊद आठवतोय का होय तोच दाऊद ज्याने शेकडो निरपराध मुंबईकरांचे बळी घेतले त्याच दाऊदशी संबंध असलेला देशद्रोही शिवसेनेचा सहकारी कसा होऊ शकतो आठवतोय का बाळासाहेब यांना काय म्हणायचे स्काउंडरल 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 म्हणजे हरामखोर But I will not go along with the scoundrel, whoever he may be. I will never. Enemy is an enemy then. कोण कुठला मणिशंकर म्हणे कोण सावरकर थोडे मारू म्हणता नी थोड्याजवळ बसे स्वारी थोड्याजवळ बसे स्वारी थोड्याजवळ बसे स्वारी कुणी केली गद्दारी कुणी केली गद्दारी कुणी केली गद्दारी हीच ती काँग्रेसी मुक्ता फळ उधळणारी माणसं यांच्या सोबतच्या भकास आघाडीसाठी बाळासाहेबांच्या विचारांना अडगळीत टाकायचं कट्टर शिवसैनिक मुळात जन्मालाच येतो तो ह्या विचारांच्या विरोधात धूर्त कोल्हा आणि लबाड लांडग्यांच्या कळपात चालणारा वाघ पाहून बाळासाहेब धर्मवीर आनंद दिघे साहेबांना म्हणाले असते आनंद अरे हेच का ते माझे वाघ जे मला हिंदू हृदय सम्राट म्हणायचे
मी यांना सैनिक म्हणालो, आनंद तू यांच्यावर हिंदुत्वाचे संस्कार केलेस. बाळासाहेबांच्या एका इशाऱ्यावर जीव द्यायला, केसे सांगावर घ्यायला, डोकी फोडायला आणि डोकी फोडून घ्यायला तयार असणाऱ्या सैनिकाला अस्वस्थ बाळासाहेब दिसले नसते. हिंदू धर्मीयांचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम दुस्वास करणारे पुढे चालतील आणि मागून शिवसैनिक त्यांच्यासाठी घोषणा देतील. काँग्रेसी आणि भ्रष्टवाद्यांनी टाकून दिलेलं खरकट ताट उचलायला शिवसैनिक राबावं. दसरा मेळावा ही शिवसैनिकांसाठी धार्मिक यात्राच. त्याचे पोस्टर बॅनर लावायला आता काँग्रेसी आणि राष्ट्रवादी पुढे यावे. अरे रे, काय ही अवस्था. केवळ बाळासाहेबांच्या पायाशी वाहिलेल्या निष्ठेमुळे जेव्हा शिवसैनिकांवर मुक्का तडीपारी लादली गेली, तेव्हा आपल्या शिवसैनिकांच्या डोळ्यात उभे राहिलेले अश्रू बाळासाहेबांनाही बघवले नसतील. कडवट शिवसैनिकांनी कधीच बाळासाहेबांच्या डोळ्यात पाणी पाहिलं नव्हतं, पण त्यांच्या पश्चात शिवसेना आणि शिवसैनिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारात हुजरेगिरी करेल हे जर स्वप्नात जरी आलं असताना, तरी बाळासाहेबांचे डोळे नक्कीच पाणवले असते. त्यातल्या त्यात हे सगळं बाळासाहेब आपल्यात नसताना झालं हे फार बरं झालं, नाहीतर त्यांना जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागल्या असत्या. आघाडीमधली शिवसेनेची फरफट बघताना केवळ निष्ठा जपणाऱ्यांची त्यांनी कान उघांडी केली असती. म्हणाले असते, अरे माझ्या बछड्यांनो उठा आता, झटकून टाका धूळ, पुसून टाका डोळे आणि भिडा आव्हानांना पुन्हा माझ्या सच्च्या शिवसैनिकांसारखे. आणि माझ्या सोबत म्हणा, गर्व से कहो हम हिंदू है. जय हिंद, जय महाराष्ट्र.